राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, दोन दिवसांपूर्वी देखील अजित पवारांच्या नेतृत्वात एक महत्वाची बैठक या ठिकाणी पार पडली होती. आज देखील पुन्हा एकदा देवगिरीवर सर्व वरिष्ठ नेते येत आहेत, बैठक पार पडते, काय सांगा? राज्यातील काही प्रमुख वरिष्ठ नेते आणि त्याचबरोबर ती वेगवेगळ्या आमच्या फ्रंटल ऑर्गनायझेशन आहेत, या माध्यमातूनच आम्ही त्या ठिकाणी एकत्रितपणाने बसणार आहोत. पक्षाची आगामी काळातली दिशा मजबूत करायचं संघटन राज्यव्यापी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये करायची, उद्याच्या भविष्यातली कामगिरी या संदर्भामध्ये आम्ही त्या ठिकाणी सखोलपणाने विचार करणार आहोत. आणि त्यानंतर पुन्हा एकदा या संदर्भामध्ये अन्य माझ्या सर्व वरिष्ठ सहकाऱ्यांशी आम्ही बसून या संदर्भातला एक कार्यक्रम कालबद्ध पद्धतीने अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून निश्चित करणार आहोत. कशा पद्धतीनं पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न असणार आहेत, वेगवेगळे मतदारसंघ जोडणं असेल, कारण की अशी देखील चर्चा आहे की लवकरच अजित पवार देखील महाराष्ट्र दौऱ्यावर बाहेर पडणार. हा, दादा दौऱ्यावरती बाहेर निश्चितपणे त्या ठिकाणी पडतील. आता संघटन मजबूतीच्याच कामाच्या प्रक्रियेमध्ये पक्षांतील सहकाऱ्यांचं मनोगत ऐकून घेणं, त्यांच्या काय सूचना आहेत ते समजून घेणं, याच कारणासाठी आदरणीय दादा आणि मी त्या ठिकाणी आज आम्ही बैठक घेतलेली आहे. एकदा ते ऐकून घेतल्याच्यानंतर अन्य माझे काही प्रमुख ज्येष्ठ सहकारी आहेत यांच्याशी आम्ही चर्चा करू, आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एक कालबद्ध कार्यक्रम आम्ही उद्याच्या भवितव्यातला राज्याच्या जनतेसमोर त्या ठिकाणी ठेवू. माध्यमांमध्ये अजित पवार मुख्यमंत्री होणार अशी सातत्यानं चर्चा आहे, यातच आता विजय वडेट्टीवार यांना असं म्हटलेलं आहे की शरद पवार यांना सोबत घेऊन या, तेव्हाच तुम्हाला मुख्यमंत्री पद मिळेल, आणि त्यामुळेच अजित पवार सातत्यानं शरद पवारांना भेटतायत आणि दया याचना करतायत, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवारांना दिली. दोन तीन दिवस विजय वडेट्टीवार असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, नाना पटोले असतील, शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे काही नेते असतील, हे ज्या पद्धतीने बोलतायत, थोडीशी सभ्यता सोडून बोलतायत. आदरणीय पवारसाहेबांचं लोकोत्तर नेतृत्व देशाला राज्याला माहिती आहे, त्यांची स्पष्टपणाची भूमिका त्यांनी काल परवाच माध्यमांच्या समोर व्यक्त केली. खरं तर सध्या साहेबांसारख्या एका मोठ्या व्यक्तिमत्वाला घरातल्या कौटुंबिक भेटीबद्दल सांगण्याची आवश्यकता नव्हती, तरी मोठ्या अंतःकरणाने त्यांनी ते सांगितलं. पण तरी संकुचित वृत्तीचे घटक पक्ष म्हणजे काँग्रेस असेल, शिवसेना असेल, हे ज्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करतायत, हा केविलवाडा प्रयत्न आहे. एक, दादा याचना करतायत वगैरे वगैरे, मी या बाबतीमध्ये काही बोलू इच्छित नाही, याचं कारण त्यांची साहेबांची भेट झालेली आहे. दादा एक स्वाभिमानी आणि एक महाराष्ट्राला एक दमदार नेतृत्व दादाने गेले अनेक वर्षांमध्ये त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या सोबत जात असताना अशा कुठल्याही पद्धतीची अट ना आमच्याकडनं त्याकडे ठेवण्याचा प्रयत्न झाला, ना भारतीय जनता पक्षाने तशा बैचा प्रस्ताव आमच्यासमोर त्या ठिकाणी ठेवला. देशाला मजबूत करण्यासाठी, महाराष्ट्राला अधिक गतिमान करण्यासाठी, राज्याला स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी सामूहिकरित्या दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. आमच्या निर्णयामुळे ज्यांच्या मनामध्ये काही भय निर्माण झाला असेल किंवा आदरणीय साहेबांची दादांच्या भेटीच्या माध्यमातून अनेकांनी काहीतरी आपली वक्तव्य करण्याचा प्रयत्न केला असेल, तर तो त्यांच्या पाठीवरती आहे, त्यांची मर्यादा, विचाराची मर्यादा या माध्यमातून सिद्ध होते. पृथ्वीराज चव्हाणांना मागं देखील कर्नाटकामध्ये असताना वक्तव्य केलं होतं की अजित शरद पवार जो गट लवकरच गट फुटणार आहे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री होणार आहेत, त्यांना जे जे वक्तव्य आत्तापर्यंत केली ती सत्य होताना पाहायला मिळाली. आता त्यांचं असं म्हणणं आहे की शरद पवारांना केंद्रात मंत्रीपद आणि यासाठीच अजित पवार प्रयत्न करतायत, वारंवार विनवणी करत. पृथ्वीराज चव्हाण कोणाबद्दल काय बोलतायत त्याचं भान कदाचित त्यांना नसेल. मी ते सांगितलं की सध्या पवारसाहेबांनी आपली एक विचारधारा सातत्याने ठेवली, त्यांची गेल्या अनेक वर्षाची तपश्चर्या महाराष्ट्राला माहिती आहे, आणि म्हणून पृथ्वीराज चव्हाण जे वक्तव्य करतात ते पोरकटपणाचं वक्तव्य आहे, यापेक्षा याच्यामध्ये मी काय अधिक बोलू इच्छित नाही. मुंबईचे अध्यक्ष नवाब मलिक कोणत्या गटाकडे जाणार याची चर्चा प्रचंड प्रमाणात आहे. परवा सुप्रिया सुळेंना भेट घेतली, काल प्रफुल्ल पटेल तुम्ही स्वतः त्या ठिकाणी होता, काय त्यांचं म्हणणं आहे आणि लवकरच अजित पवार गटामध्ये नवाब मलिक मुंबई अध्यक्ष म्हणून दिसतील का? एक असं आहे की नवाब मलिक 16 महिन्याच्या प्रदीर्घ कालावधीच्या नंतर सर्वोच्च न्यायालयाने जी काही सुटका केलेली आहे किंवा त्यांना जामीन दिलेले त्याच्यामुळे बाहेर आहेत, त्यांची प्रकृती ठीक नाही, त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याची स्वास्थ्याची काळजी माहिती घेण्यासाठी त्यांच्याजवळ चर्चा करण्यासाठीच आम्ही त्या ठिकाणी गेलो. आमच्या भेटीमध्ये कुठलाही राजकीय संबंध त्या ठिकाणी आला नाही. आम्ही भारतीय जनता पक्षाच्या सोबत किंवा महायुतीमध्ये सरकार जोडणं आणि नवाबबाईंना जामीन मिळणं याचा दुरान्वयही
अर्थार्थे काही संबंध नाही। शेवटचा प्रश्न, जयंत पाटील लवकरच अजित पवार गटासोबत जोडले जाणार आहेत, जे 10वं मंत्रिपद रिकामं होतं ते त्यांना मिळणार आहे अशी देखील चर्चा आहे, खरंच या चर्चेमध्ये तथ्य आहे का? आणि लवकरच इतर जे शरद पवार गटामध्ये राहिलेली मंडळी आहेत ते अजित पवार गटासोबत जोडलेली दिसतील? मला असं वाटतं की जयंतराव हे सुद्धा एक सुस्वभावी आणि महाराष्ट्रातलं एक दीर्घकाळ काम करणारं नेतृत्व आहे। या संदर्भातली माहिती किंवा या संदर्भातलं स्पष्टीकरण जयंतराव योग्य पद्धतीने देतील। कसा करेक्ट कार्यक्रम करायचा याची माहिती त्यांना जास्ती आहे। आपण पाहिलं असेल की कसा करेक्ट कार्यक्रम करायचा हे जयंत पाटलांना जास्त माहिती आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया सुनील तटकरे यांना दिली आहे। कॅमेरामन मनोज जयस्वाल, सह निलेश मुदावली, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।